राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे एकीकडे एक महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे तर दुसरीकडे महायुतीतून भाजपकडून नव्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली या पाठोपाठच अजित पवार यांच्याकडूनही अनेक उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले या दरम्यान इच्छुकांना मात्र डावलण्यात आल्यानं त्यांच्यात मोठी नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत अनेक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी इच्छुक मोठे आग्रही असल्याचं दिसून येत आहे अशीच काहीशी स्थिती ही, ही कोथरूड मतदारसंघातही पाहायला मिळते भाजपनं आपल्या नव्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली ज्यामध्ये कोथूड मतदारसंघासाठी आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुक असलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर मात्र नाराज झालेत बालवडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी देखील केली होती भाजपच्या यादीमध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं नाराज अमोल बालवडकर आता नेमकी काय भूमिका मांडणार तसेच चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीमधून कोणाचं आव्हान मिळणार या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा राज्यात सध्या मतदारसंघाच्या जागेवरून मोठं घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे कोथूड मतदारसंघाच्या जागेसाठी भाजपमध्ये तेढ निर्माण झाल्याचं चित्र आहे कारण भाजपने आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा इथून उमेदवारी दिल्यानं कोथरूडच्या जागेसाठी इच्छुक असलेले अमोल बालवडकर हे नाराज झाल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मेधा कुलकर्णी यांचं तिकीट नाकारून कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती खर तर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूडमधून निवडणूक लढवल्यामुळे स्थानिक उमेदवार आणि आयात उमेदवार या मुद्देभोवतीच ती निवडणूक फिरली होती त्यानंतर चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळं तेव्हा भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं भाजपमध्ये आता बंड होऊन अमोल बालवडकर हे वेगळी भूमिका मांडणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसेच काही दिवसांपूर्वी संभाव्य बंडाळी रोखण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस पुण्यामध्ये ठाण मांडून होते बावनकुळेंना भेटण्यासाठी पुण्यातील सर्वच बडे नेते इच्छुक आणि विद्यमान आमदार देखील आले होते मात्र या सगळ्यांमध्ये कोथरूडमधून आक्रमक प्रचार करणारे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात रान पेटवणारे अमोल बालवडकर हे मात्र आले नव्हते काही दिवसांपूर्वी अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती गंभीर आरोप करत मी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हापासून मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून बहिष्काराची वागणूक मिळत आहे तसेच कोणत्याही कार्यक्रमाला ते माझ्या येत नाहीत आणि कोणत्याही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यालाही येऊ दिलं जात नाही असं सांगत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार केली होती चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात असताना ते अमोल बालवडकर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करतील अशी शक्यता होती मात्र बालवडकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सर्वच बैठकांकडे पाठ कोथरूड मधून वातावरण तापलेलं दिसत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः बालवडकर यांच्या घरी जाणं पसंत करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र कोथरूडच्या जागेबाबत तोडगा काढण्यात बावनकुळेंना अपयश आल्याचं बोललं जात आहे आता कोथरूड म्हणजेच भाजप असं समीकरण मानलं जातं या मतदारसंघात झालेल्या मागील तीन निवडणुकांचा इतिहास पाहता दोन हजार नऊच्या निवडणुकीत इथं शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंनी मनसेच्या किशोर शिंदेचा पाच हजार चारशे चौदा मतांनी पराभव हो केला होता या निवडणुकीत चंद्रकांत मोकाटेंना बावन्न हजार पंचावन्न तर किशोर शिंदेंना चव्वेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस मतं मिळाली होती त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवार असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंचा चौसष्ट हजार सहाशे बासष्ट मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत मेधा कुलकर्णींना एक लाख नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली तर चंद्रकांत मोकाट यांना छत्तीस हजार दोनशे एकोणऐंशी मतं मिळाली सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मेधा कुलकर्णी यांचं तिकीट नाकारलं आणि त्यांच्याऐवजी भाजपनं चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली होती व चंद्रकांत पाटलांनी इथून विजय मिळवत पंचवीस हजार चारशे पंच्याण्णव मतांनी मनसेच्या किशोर शिंदेचा पराभव केला होता चंद्रकांत पाटलांना एक लाख पाच हजार दोनशे शेहेचाळीस तर मनसेच्या किशोर शिंदेंना एकोणऐंशी हजार सातशे एकावन्न मतं मिळाली आता पुन्हा एकदा भाजपनं कोथरूड मधून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली आहे परंतु त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून नेमकं कोणाला मैदानात उतरवलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि शिवसेनेचे नेते पृथ्वीराज सुतार हे इच्छुक आहेत तर मनसेकडून पुन्हा एकदा किशोर शिंदे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरलाय आता महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी मिळणार हे देखील लवकरच स्पष्ट होईल जरी शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाल्यास चुरशीचा सा सामना पाहायला मिळेल पाटील यांना मनसेचे किशोर शिंदे महाविकास आघाडी आणि स्वपक्षातून आव्हान आहे अमोल बालवडकर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं राहील तुम्हाला चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी मिळेल असं वाटतं त्याबाबत आम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वीडियो आवेस लाइक करा और फॉर द पीपल चैनल ला फॉलो करा विसरू ना धन्यवाद भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन